नमस्कार दोस्तों, बघा पाठीमागे छान सूर्य उगवतोय। दिवसाची सुरुवात झालेली आहे। पूर्व मशागत म्हणा, मल्चिंग केलेलं आहे। शेतकऱ्याची तयारी बघा, किती देखणं दिसतंय रान। काही दिवसांमध्ये याच्यामध्ये पीक येईल, तेव्हाचं रूप हे वेगळं असेल। तत्पूर्वी एकदा ये छान रूप बघून घ्या, किती शिस्तबद्धता वाटते। प्रत्येक गोष्टीमध्ये नियोजन लागतं आणि शेतकऱ्याला पण यातून सुटका नाही आहे। माहिती नाही आहे नेमकं काय इथं लावणार आहेत, पण आज सकाळी सकाळी फिरायला आलो होतो, बघूयात म्हटलं काय काय आहे। रोज वेगवेगळ्या मी वाटेला फिरायला जातो, आज या वाटेला फिरायला आलेलो आहे आणि छान मल्चिंग केलेलं दिसलं। व्हिडिओ करायचा मोह आवरला नाही म्हणून व्हिडिओ करतोय। पाठीमा बघा माझ्या, सूर्यदेवता उगवायला लागलेला आहेत। झूम करतो थोडंसं, वाह किती मस्त वाटते। तळातावर सूर्य, काही दिवसांनी इथं जेव्हा एखादं पीक येईल तेव्हा परत याचा पुढचा व्हिडिओ करतो। पण खरंच बघितल्यानंतर मोह आवरला नाही मला। ऑलरेडी लावलेलं आहे असं वाटतंय काहीतरी, मला अंदाज येत नाही आहे नेमकं काय लावलेलं आहे। छान वाटते ना मित्र, स्किलफुल शेतकरी। एक लयबद्धता, एक सुतसूत्रता तुम्हाला दिसेल। चला, सकाळची वेळ आहे, थोडंसं फिरून पण झालेलं आहे। शेत आवडलं मला असंच, म्हटलं थोडासा व्हिडिओ करूया सगळ्यांसाठी म्हणून व्हिडिओ केला आहे। थँक्यू। चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो। आता थोडासा वेगळा विषय करत जाऊ आपण, शेती, शेतीच्या रिलेटेड सगळ्याच गोष्टी आपल्याला आता थोड्याशा बघायच्या आहेत। थँक्यू व्हेरी मच।